अरे हाड़ तो काय हाड़ चावणारे लोक आहे, खरं सांगतो हाड़ चगळणारे लोक आहे। त्या जैन पोस्टर लावले तर माहित आहे का घट बसणार आहे? किती तारखेला? 15 तारखेला। आजची तारीख किती आहे? 9। आजची तारीख 9 आहे। मग आजचा 9चाच मुहूर्त सापडला का? पण आशिष देशमुखवर जास्त प्रेम आहे, ओबीसीवर जास्त प्रेम आहे। तिला असं वाटलं का ओबीसीची यात्रा आपल्या इथे येऊन राहिली, एवढे लोक येऊन राहिले, आपले फोटो दिसले पाहिजे। पण मला यशोमती ठाकूर यांना विचारायचं आहे की स्टॅलिननं म्हटलं, स्टॅलिनच्या पोरानं म्हटलं, काय नाव त्याचं, उदयनिधी, त्याला म्हटलं हिंदू धर्म हा मलेरिया सारखा आहे, हा डेंग्यू सारखा आहे। पटते का तुम्हाला? तुम्हाला पटते का? मग यशोमती ठाकूरला विचारा, जर का पोस्टर लावत असेल नवरात्रीच तर त्या उदयनिधी स्टॅलिनला विचार का दुर्गा देवी मलेरिया सारखी आहे का? दुर्गा देवी डेंग्यू सारखी आहे का? तिचा तो खरगेचा पोट्टा, तो खरगेचा पोरगा, तो म्हणते का हे बिमारे आहे। मग ज्या काँग्रेसमध्ये राहते त्या खरगेला जाऊन विचार का मी पोस्टर लावू का म्हणून, का फक्त लोकांसाठी, लोकांना चमकायसाठी? अरे या लोकांचा डीएनए ओबीसी साठी नाहीये, याईन इंग्रजाची चाकरी केली, पदव्या भेटवल्या। काऊन निवेदिता ताईला ठाकूर पदवी का नाही भेटली? कारण का इंग्रजाची चाकरी नाही केली, त्या रविराजला करून दे, कारण इंग्रजाची चाकरी नाही केली। तर इंग्रजाची चाकरी करणाऱ्याचा याचा डीएनए। आता काही दिवसाच्या अगोदर तिला भाजपच्या डीएनए बद्दल बोललो, तर मी सांगितलं की भाजपचा डीएनए हा भारताचा डीएनए आहे, भारतीयाचा डीएनए आहे, भारतीयाचा डीएनए आणि भाजपचा डीएनए हा भारतीयाचा आहे। पण सगळ्या काँग्रेसवाल्याला विचारतो, बरेचसे काँग्रेसवाले आता आपल्या सोबत येऊन राहिले, त्यांना सोडून देतो, कारण का आता भाजपमध्ये राष्ट्रवादीवाले येऊन राहिले, शिवसेनावाले येऊन राहिले, शिवसेनावाले तर आलेच पाहिजे, हिंदुत्ववादी आहे, काँग्रेसवाले येऊन राहिले, त्यांना माहित आहे याच्यात ढंग नाही। तर काँग्रेसचा डीएनए मी आता या स्टेजवरून सांगतो, काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचाही नाहीये, महात्मा गांधीचाही नाहीये, तो फिरोज जहागीर गांधीचा डीएनए आहे। काय करे फिरोज जहागीर गांधीचा डीएनए। आणि मग या ओबीसी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।